कांग्रेस की ओर से सोमवार को विधानसभा पर भव्य मोर्चा निकाला जाएगा। इस बात की जानकारी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने दी है। उन्होंने कहा कि राज्य सरकार जनता की समस्या को लेकर फेल हुई है। अब भाजपा विरोधी माहौल बनता जा रहा है, इसलिए जनता की समस्या, किसान के मुद्दे लेकर ये मोर्चा निकाला जा रहा है। राज्याचं भाजपप्रणीत सरकार आणि केंद्रातलंही नरेंद्र मोदीचं भाजप सरकार हे जनतेच्या सगळ्या प्रश्नांमध्ये नापास झालेले आहेत। एकही प्रश्न ते सोडवू शकले नाहीत, उलटे प्रश्न वाढवलेत आणि जनतेचा आक्रोश भाजपच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून लोकभावना लक्षात घेता काँग्रेस पक्षाच्या वतीनं विशेष करून शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई करण गेले 3 सातत्यानं, मागचा अवकाळी पाऊस असेल, यावर्षी पावसाळी फसलमध्ये ज्या पद्धतीनं अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये कोरडा राहिला आणि त्याच्यानंतर काही भागात पाऊस पडला तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण जे होतं नव्हतं ते आता चाललेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। मग धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, असे कुठलाही शेतकरी आज त्याला काहीच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली। आणि शेतकऱ्यांच्या भावना घेऊन काँग्रेस पक्ष एक हल्लाबोल या सरकारवर करायचा काँग्रेसने निर्णय घेतला। त्याचप्रमाणे महागाईच्याबद्दल आणि बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। काल आपण पाहिलं, रोजगार मेळावा घेतला, अनेक लोकांना सांगितलं की इथं जायचं तिथं जायचं, 8,000 रुपये 9,000 रुपयाचा पगार भेटेल, तर ते काही तरुणांची थट्टा करायचं काम या निमित्तानं चाललेलं आहे। राज्यामध्ये शासकीय लाखो पदं खाली आहेत, मग शिक्षकात असेल, आरोग्य विभागात असेल, सगळ्या विभागात MPSC परीक्षेचा गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे। त्यांचे जे बगल बच्चे आहेत त्यांचे महापोर्टल काढून ठेवलेले आहेत आणि ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून तरुणांना लुटलं जाते आहे। आणि म्हणून बेरोजगारांच्या दृष्टिकोनातलं हा एक मोर्चा राहणार आहे, महागाईच्या विरोधातला हा मोर्चा राहणार आहे। नागपूर शहरातले अनेक प्रश्न आहेत, इथं सरकार आहे, इथूनच सरकार देशाचं चालतं असं लोक सांगतात, पण 23 सप्टेंबरला जो पाऊस पडला आणि त्याच्यामुळे नागपूरमध्ये जो हाहाकार माजला, अंबाझरी तलाव त्या काळात फुटला असता तर इथं अनेक लोकांचा जीव गेला असता, ह्या सूचना देऊनसुद्धा त्या ठिकाणी त्याला कसा फुटेल याच्यावरची व्यवस्था इथले राज्यकर्ते करताना आपण पाहिलं। अजूनपर्यंत नागपूरकरांनाही ती मदत मिळाली नाही। नागपूरमध्ये सगळीकडे खोदकाम करून ठेवलेलं आहे, वाहतुकीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि सिमेंटच्या रस्त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भाजप इथं करते आहे, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईतले अनेक प्रश्न आहेत आणि राज्यातल्या विविध भागातले प्रश्न घेऊन उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हल्लाबोल मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। लाखो लोक त्याच्यामध्ये उपस्थित राहतील।